सोळाला कौतुक ढापळेनं सुनील शेवतकरला हरवलं. 2017 सुनील शेवतकरनं दीपक कराडकरला हरवलं. 2018 सुनील शेवतकरनं सचिन तरावाला हरवलं. 2019 माऊली कोकाटेनं सिकंदर शेखला हरवलं. 2023 माऊली कोकाटेनं संतोष जगतापला हरवलं. आणि आता कोणती सुरू झाली, राहुल काळे मोहोळ तालुक्यातला पाटकुलचा पहिलवान, नव्या दगडाचा पहिलवान, तालुवाचीचा महाट चॅम्पियन 92 किलोचा आणि पाठीमागील 92 किलोचा सातारा अधिवेशन मध्ये ज्याला कीर्तिमानी केली, पुन्हा बालेवाडी मध्ये ज्याला कीर्तिमानी केली, तो 92 किलोचा सातत्यानं महाट चॅम्पियन ठरणारा पहिलवान शिवम चव्हाण बाबळगावचा चितुल्लीवर फाईट. दोन्ही पहिलवान अजूनही काका पवारांचे पट्टे, पण ही कळताच कुस्ती होणार आता, कारण 1 लाख रुपये बक्षीस आणि मानाची 1 किलोची चांदीची गदा, 6 मिनिटांची कुस्ती प्रारंभ झाली. पोलादी मनगट्या मनगटाला भिडली. कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन, पश्चिम महाटामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक निष्कलंक चेहरा, महाटाचे अर्थमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची निकटवर्ती म्हणून यांची ओळख आहे. लोकप्रिय चेअरमन काळे सम्राट, चेअरमन शेतकरी मध्ये ज्या नेत्याला केलं, कल्याणराव काळे साहेबांची शुभास्ते. आणि माढा आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, ज्येष्ठ नेते महाटाचे बबनदादा शिंदे साहेब, यांचे चिरंजीव रंजित भैया शिंदे दोन संघाचे चेअरमन, यांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी झाली. महाट प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष युवक समारंभाला काळे, त्यांचे सर्व सवंगरी संचालक मंडळ यांच्या शुभास्ते हा महामुकाबला शेवटचा 1 लाख रुपयाचा प्रारंभ झाला. पोलारी मनगट्या मनगटाला भिडली. पंढरपूर दक्षिण काशी अख्ख्या देशाला परिचित. आणि इथं सहकार शिवमोरी वसंतराव दादा काळे कारखाने होती गेली 23 वर्ष. महाटाचे महान मलेकेकाचे 1980-1965 या दशकामध्ये वारीकुडी नावाचं छोटंसं गाव, पंढरपूर आणि पुणे या रोडवरती वसलेलं गाव, त्या गावामध्ये स्वर्गीय वसंतराव काळे साहेबांचा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये. आणि अशा एका कुस्तीच्या रांगड्या पहिलवानानं शून्यातनं जयनिर्माण केला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, ते सहकार शिवमोरी वसंतराव काळे कारखाना, पूर्वीचा चंद्रभागा कारखाना, या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अशी ज्यांची वाटचाल अतिशय प्रेरणादायी राहिली आहे. त्या जनतेच्या मनातील आमदार म्हणून ज्यांनी आयुष्यभर अतिशय चांगलं काम केलं, ते वसंतराव काळे साहेब यांच्या 80व्या जयंतीनिमित्त आणि 22व्या पुण्यस्मरणा निमित्तानं हा मुकाबला चाललेला आहे. सर्वांना एकदा विनंती आहे, एकदा बजरंग बलीचा जयघोष करूया. बोला बजरंग बली की. अंकुश वाघमारे यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून मला 1 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शाबास विजय पहिलवानांचा सत्कार होईल. तिसऱ्याचा, चौथ्याचा, पहिल्याचा, दुसऱ्याचा सरळ हवासा वाटणारा नेता, संघर्ष योद्धा, चेअरमन कल्याणराव हे काळे साहेब आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ कौतुकास पात्र ठरताय. महाराष्ट्राच्या हुतकुळ पहिलवानला, देशाच्या हुतकुळ पहिलवानला ही स्पर्धा व्यासपीठ तयार करून दिला. आकाऱ्यामध्ये विराज कुस्तीकोच, ऑल इंडिया चॅम्पियन आणि एक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान धनराज मंडळ पंथाची भूमिका साकारतात. आकारा प्रमुख म्हणून दत्ता माने, सदाम जमादार, संतोष पाटील सर पंथाची भूमिका साकारतात. ही मंडळी उद्या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय वसंत केसरीची चर्चा चालणार. 2023 छोटस रोपवाट लावलं होतं. गजानन सावंकी आणि पहिलवान असलम गाजींची कुस्ती घेतली होती. हनुमंत खोरदा आणि महेंद्र नेपोटेची कुस्ती तत्कालीन घेतली होती त्यावेळेला. आज महाटाच्या उंगड्या पहिलवाला न्याय देण्याचं काम इथं चाललेलं आहे. छोटस रोपवाट होतं, त्याचं वटवक्षात रूपांतर झालेलं आहे. एवढे रोपं लावले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. हे गौतम आणि कसाब चेअरमन कल्याणराव हे काळे साहेब यांचं आणि त्यांच्या सर्व शेतकरी सभासदांचं संचालक मंडळाचं अविरतपणे त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सभासद बंधू त्यांच्या पाठीमागं आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या पाठीमागं. कर्म जिनकी अच्छी है, किस्मत उनकी दासी है.
मैं जिनकी साफ है घर में मथुरा काशी है, अरे कौन कहता हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए। इतना मंदिर बनोगा स्वर्गीय वसंतरा कह सर्वानी, अरे आज त्या मंदिराची सेवा करण्याची जबाबदारी श्यामल कल्याण कळसा यांच्यावर संपलेल्या कृतीमध्ये शिवन जवान।